वेलकम स्टूडेंट टू दी नेक्स्ट लेक्चर ऑफ सेट थ्योरी एंड लॉजिक लेक्चर सीरीज. नाउ द टॉपिक इज 2.4 फंक्शन. सो व्हाट इज मीन बाय फंक्शन? वी हैव ऑलरेडी हर्ड मच टाइम दैट फंक्शन इन 11th स्टैंडर्ड वी हैव ऑलरेडी लर्न व्हाट इज मीन बाय फंक्शन. Again, we are going to discuss here what is meant by a function. So, what we have given, let A and B be any two non-empty sets. That means we have given two sets, A and B, both are non-empty. A relation F from set A to B, that means a relation F from set A to B. This is the relation F from set A to B is said to be function. If every element of set A, that means A cha pratyek element karta, if every element of set A has one and only one image in set B, manje samja ha set A hai, ha set B hai. Okay, ha set, this is our A set, this is our B set. सो ए मधले प्रत्येक एलिमेंट करता देर एक्झिस्ट वन अँड ओनली वन इमेज इन सेट बी, म्हणजे एकच इमेज भेटली पाहिजे. सो वन साठी ए, टू साठी बी, थ्री साठी सी, म्हणजे इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी बी मध्ये एकच इमेज भेटली पाहिजे. भेटते ना, बरोबर आहे. इथे डी ला प्री इमेज नाही आहे त्यामुळे काही घेणं नाही, पण इथल्या प्रत्येक एलिमेंटला इमेज आहे का? आहे. ती डिफरंट आहे का? आहे. एकच इमेज आहे का? आहे. म्हणजेच काय? इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए हॅज वन अँड ओनली वन इमेज इन सेट बी, दॅट मीन्स एफ इज अ रिलेशन दॅट नो टू पेयर्स इन द रिलेशन हॅज द सेम फर्स्ट एलिमेंट. म्हणजे समजा आपल्याकडे दोन पेयर असतील, म्हणजे पहिली पेयर ही ओके, म्हणजे बघा इथे बी दोघ ठिकाणी प्रेझेंट आहे, पण दोघांची जी प्री इमेज ए आणि सी हे काय दोघ डिफरंट आहेत. सपोज वी हॅव टू पेअर्स 1, 4, 1, 5, दॅट मीन्स वन हॅज f(1) = 4, f(1) = 5. This is not possible in function. That means any two element does not have first element same. That means same first element. Okay, म्हणजे याला फंक्शन म्हणू शकत नाही. इथे दोघ ठिकाणी 1-1 आहे ना, तर इथे 4च असला पाहिजे, राईट? सो f(1) = 4, f(1) should be 4. सो F is a relation that no two pairs in the relation has the same first element. That means like this. याला आपण फंक्शन म्हणू शकत नाही, कारण की 3 च्या दोन इमेजेस नसणार आहेत. एक आणि एकच एलिमेंट आहे ना डेफिनेशन नुसार. वन अँड ओनली वन इमेज इन सेट बी, बट इथे बघा 3 च्या दोन इमेजेस आहेत, सी पण आहे, डी पण आहे, विच इज ऑर्डर पेअर मध्ये कसं लिहू शकतो, 3C, 3D, विच इज नॉट पॉसिबल. सो दिस इज नॉट ए function. The notation f from a to b means that f is a function from a to b. A is called the domain of f, this is called domain and this is called codomain. Okay, this set of all values of f of a manje kay, ha set yala kay manto, taken together is called the range. This is f from a to b. This set of all values of f of a together is called the range of f. याला काय म्हणतो आपण? Range of f or image of a. कारण की a च्या एलिमेंट वरती आपण f अप्लाय करतो आणि तो कुठे जातो? इथे जातो. म्हणून याला काय म्हणतो? Image of a under f. Under f म्हणजे function f. Now next is symbolically the range of f is equals to b belongs to b such that b is equals to f of a. For some a belongs to a. Now next is let f from a to b be a relation, then f is said to be well defined. Suppose f from a to b be a relation, then f is said to be well defined map.
हे काय आपल्याकडे एक रिलेशन गिवन आहे ए फ्रॉम ए टू बी देन एपला वेल डिफाइन मॅप किंवा म्हणायचं फॉर एनी ए वन ए टू बिलॉंग्स टू ए अँड ए वन इज इक्वल्स टू ए टू जर ए वन इज इक्वल्स टू ए टू असेल तर त्यांचे इमेजेस पण काय असल्या पाहिजे सेम असल्या पाहिजे म्हणजेच एफ ऑफ ए वन इज इक्वल्स टू एफ ऑफ ए टू तरच त्याला आपण काय म्हणतो वेल डिफाइन मॅप वी हॅव ऑलरेडी सीन दिस इन ग्रुप थेरी वेल डिफाइन मॅपिंग चेक व्हेरीफाय केलेली आपण ओके इन टू नॉट ऑन टू ऑन टू आपण ग्रुप थेरी मध्ये बघितलंय जे फंक्शन ऑन टू नसतं त्याला काय म्हणतो इन टू ऑन टू म्हणजे काय बी मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी प्री इमेज ए मध्ये एक्झिस्ट झाली पाहिजे पण इन टू मध्ये काय एक तरी बीच्या एलिमेंटसाठी इकडे प्री इमेज ए मध्ये प्री इमेज एक्झिस्ट व्हायला नको म्हणजे हा समजा ए असेल हा तुमचा बी सेट असेल बी मध्ये असं एक तरी एलिमेंट पाहिजे सी जेणेकरून ए मध्ये असं एक पण एलिमेंट भेटायला नको ज्याची इमेज काय असली पाहिजे सी असली पाहिजे इन टू इफ देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एलिमेंट इन बी विच हॅज नॉट ए प्री इमेज इन ए विच हॅज नॉट प्री इमेज इन ए दॅट मीन्स देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एलिमेंट दॅट मीन्स देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एलिमेंट बी बिलॉंग्स टू बी सच दॅट बी इज नॉट इक्वल्स टू एफ ऑफ ए फॉर एनी ए बिलॉंग्स टू ए हेच आहे म्हणजे इथल्या कोणत्याही एलिमेंटसाठी कोणत्या एलिमेंटची इमेज घेतली एफ ऑफ ए तर इथे नॉट इक्वल्स टू सी भेटलं पाहिजे म्हणजे इथल्या ऍटलिस्ट एका तरी एलिमेंटसाठी इकडे प्री इमेज नको प्री इमेज नको म्हणजे काय ह्या टाईपचं रिलेशन सॅटिस्फाय नाही झालं पाहिजे ओके एक्झाम्पलवरनं लक्षात येईलच तुम्हाला इज द फॉलोइंग रिलेशन इज ए फंक्शन म्हणजे जे खालचे रिलेशन आहे ते फंक्शन आहेत का नाही आणि तुमचा आन्सर जस्टिफाय करायचे जस्टिफाय युअर आन्सर सो इन रिलेशन एफ वन वी हॅव टू थ्री वन बाय टू झिरो टू सेवन फोर सिक्स बघा इथे टू ची इमेज थ्री आहे टू ची इमेज सेवन आहे म्हणजे जर हा सेट असा ड्रॉ केला आपण टू वन बाय टू फोर हिअर वी गेट थ्री झिरो सेवन सिक्स सो टू हॅज इमेज थ्री वन बाय टू हॅज इमेज झिरो टू हॅज इमेज सेवन फोर हॅज इमेज सिक्स बघा टूच्या दोन दोन इमेजेस पॉसिबल असणार आहे का नाही जर असं होतंय तर ते फंक्शन असणार आहे का नाही सिन्स टू थ्री अँड टू सेवन बिलॉंग्स टू एफ वन हेच एफ वन टू इज इक्वल्स टू थ्री एफ वन टू इज इक्वल्स टू सेवन सो एफ वन टू डज नॉट हॅव युनिक इमेज एफ वन टू ची युनिक इमेज आहे का नाही इकडे थ्री इकडे सेवन युनिक आहे का नाही दस एफ वन इज नॉट ए फंक्शन नाउ इन ऑर्डर पेअर एक्स कॉमा मॉड एक्स वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय मॉड एक्स ते काय करतं निगेटिव्ह नंबरला पॉझिटिव्ह करायचं काम करतो एक्स इज ए रिअल नंबर एफ टू इज इक्वल्स टू एक्स कॉमा मॉड एक्स वेअर एक्स इज ए रिअल नंबर फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर देर इज ए युनिक इमेज ॲज मॉड एक्स बिलॉंग्स टू आर म्हणजे कोणताही एक एक्स घ्या तुम्ही रिअल कोणताही एक रिअल नंबर घ्या त्याचा मॉड्युलस हा काय असणार आहे युनिकच असणार आहे त्याचा युनिक इमेज ॲज मॉड एक्स बिलॉंग्स टू आर कोणताही एक रिअल नंबर घ्या टू घ्या तर त्याचा मॉड काय असणार आहे टूच असणार आहे मायनस टू घ्या त्याचा इमेज काय असणार आहे टूच असणार आहे इथे रिवर्स आहे म्हणजे असं नाही की याची या ऑर्डर पेअर कशा येतील टू टू मायनस टू टू ह्या टाईपच्या असणार आहे ते ह्या टाईपच्या नसणार आहे याच्यात आणि याच्यात डिफरन्स आहे बघा ही ऑर्डर पेअर बघा मायनस टू टू आहे इथे बघा टू आणि मायनस टू आहे म्हणजे ह्या पेअर काय ह्या टाईपच्या आहेत सो दिस इज ए फंक्शन गॉट इट नाऊ नेक्स्ट इज इफ ए इज इक्वल्स टू वन टू थ्री अँड एफ इज इक्वल्स टू रिलेशन वन थ्री टू थ्री थ्री टू जी इज द कलेक्शन ऑफ द ऑर्डर पेअर वन टू वन थ्री थ्री वन आर रिलेशन ऑन ए सेट ए विच ऑफ एफ कॉमा जी इज ए फंक्शन म्हणजे आपल्याला एफ आणि जी मधलं कोणतं फंक्शन आहे ते ओळखायचंय अँड वाय बघा इथे वन थ्री आहे टू थ्री आहे थ्री टू आहे म्हणजे प्रत्येकाची जी इमेज आहे ती काय युनिक आहे म्हणजे प्रत्येकाची इमेज काय आहे ती युनिक आहे म्हणजे वन साठी एकच इमेज आहे थ्री टू साठी एकच इमेज आहे थ्री थ्री साठी एकच इमेज आहे टू एफ इज ए फंक्शन दिस एफ इज ए फंक्शन सिन्स इच एलिमेंट ऑफ ए इन दी फर्स्ट प्लेस इच एलिमेंट ऑफ
f in the first place in order pairs related to only one element of a. म्हणजे एकच एलिमेंट शी काय ते रिलेटेड आहे इन दी सेकंड प्लेस. म्हणजे वन फक्त थ्री शी रिलेटेड आहे. समजा इथे जर वन फोर राहिलं असतं तर ते काय झालं नसतं, फंक्शन झालं नसतं, कारण की एक एलिमेंट दोन एलिमेंटशी रिलेटेड होता ना. तिथे जी फंक्शन आहे का बघा, इथे वन टू आहे, वन थ्री आहे, म्हणजे वनच्या दोन इमेजेस आहेत, टू पण आहे थ्री पण आहे, म्हणजे हे काय नसणार आहे, फंक्शन नसणार आहे. मग बघा, जी इज नॉट ए फंक्शन बिकॉज वन इज रिलेटेड टू मोर दॅन वन एलिमेंट ऑफ ए, नेमली टू अँड थ्री. नाव एक्झाम्पल नंबर इलेमेंट इलेवन, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन आर फंक्शन फ्रॉम ए टू बी, राईट देअर डोमेन अँड रेंज, इफ इट नॉट ए फंक्शन गिव्ह रिझन. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव गिव्हन रिलेशन फ्रॉम ए टू बी, देन जर फंक्शन्स असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करायचे, डोमेन अँड रेंज, अँड डोमेन अँड रेंज आणि फंक्शन नसेल तर रिझन्स द्यायचे. ओके, वी हॅव गिवन एफ फ्रॉम ए टू बी, रिलेशन गिवन, वी हॅव टू शो दॅट इट इज फंक्शन. इफ इट इज नॉट फंक्शन देन वी हॅव टू गिव्ह रिझन्स, इफ इट इज फंक्शन देन वी हॅव टू फाइंड डोमेन अँड रेंज. वी कॅन इझिली कॅल्क्युलेट डोमेन अँड रेंज. फर्स्ट एलिमेंट काय असणार आहे, डोमेन असणार आहे, सेकंड प्लेसवरचे एलिमेंट काय असणार, रेंज असणार आहे. सो ए सेट गिवन आहे, बी सेट गिवन आहे, रिलेशन गिवन आहे. बघा, वनची टू इमेज आहे, इकडे वन साठी कोणती इमेज नाही, थ्री साठी सेवन इमेज आहे, इथे थ्री जी इमेज इकडे कुठे नाही, फोर साठी सिक्स आहे, एट साठी वन आहे. म्हणजे पहिलं काय आहे, फंक्शन आहे, डोमेन काय आहे, वन थ्री फोर एट, वन थ्री फोर एट, आणि रेंज काय आहे, टू सेवन सिक्स वन, टू सेवन सिक्स वन. ओके, इथे बघा, वन झिरो आहे, वन वन आहे, म्हणजे बघा वनच्या दोन इमेजेस आहे, झिरो पण आहे, वन आहे, म्हणजे हे फंक्शन आहे का, नाहीये, फंक्शन नाहीये. आर टू इज नॉट ए फंक्शन बिकॉज द ऑर्डर पेअर वन झिरो वन वन हॅव सेम फर्स्ट एलिमेंट्स. ओके, रिझन असं द्यायचं तुम्हाला. नेक्स्ट इज ए बी बी सी सी डी, दिस इज द फंक्शन, कारण की एक एलिमेंट हा एकच एलिमेंटशी रिलेटेड आहे. सॉरी, काही मिस्टेक झाली का, आर थ्री इज नॉट ए फंक्शन बिकॉज डोमेन ऑफ आर थ्री, याचा डोमेन काय आहे, ए बी सी, डोमेन ऑफ आर थ्री ए बी सी इज नॉट इक्वल्स टू ए, कारण की ए मधल्या प्रत्येक एलिमेंटची, हां एक लक्षात असू द्या, इथल्या प्रत्येक एलिमेंटची इमेज एक्झिस्ट झाली पाहिजे. म्हणजे ए ची पण ऑर्डर पेअर असली पाहिजे, बी ची पण असली पाहिजे. इथे बघा, वन ची ऑर्डर पेअर होती, टू ची होती, फोर ची पण होती. इथे वन थ्री फोर एट ची ऑर्डर पेअर होते का, वन थ्री फोर एट ची ऑर्डर पेअर होती, म्हणजे हे फंक्शन होतं, हे का नव्हतं, कारण की एकाच एलिमेंटचे दोन इमेजेस होते. देन ए बी सी डी, इथे काय, बी सी, म्हणजे इथे ए ची ऑर्डर पेअर आहे, बी ची आहे, सी ची पण आहे, पण डी साठी ऑर्डर पेअर नाहीये. म्हणजे आर थ्रीचा जो डोमेन आहे इज नॉट इक्वल्स टू ए, डोमेन ऑफ आर थ्री इज नॉट इक्वल्स टू ए, सो दिस इज नॉट ए फंक्शन. नाऊ टू ची इमेज आहे, थ्री ची आहे, फोर ची आहे, फाईव्ह ची आहे, सिक्स ची आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. टू साठी सिक्सटीन आहे, इथे टू नाही, इथे थ्री साठी सिक्सटीन आहे, इथे कुठेही फर्स्टला थ्री नाही आहे, फोर साठी फाईव्ह साठी सिक्स, सो दिस इज ए फंक्शन. आर फोर इज ए फंक्शन, डोमेन ऑफ आर फोर इज टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, अँड रेंज ऑफ आर फोर इज सिक्सटीन 25, 16 and just 25. Got it? Now next topic, real valued function. What is meant by real valued function? A function f is said to be real valued function if codomain of f is set of real numbers. Codomain म्हणजेच काय, range of R4, यालाच काय म्हणतो आपण, codomain. म्हणजे समजा आपल्या जो एखादी मॅपिंग आहे, फॉर एक्झाम्पल f from A to बी, हा काय कोडोमेन आहे, हा काय असला पाहिजे, रिअल व्हॅल्यूड असला पाहिजे. म्हणजे जे आउटकम आहे ना, म्हणजे समजा एफ ऑफ ए इज इक्वल्स टू, समजा एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू टू एक्स, मग एफ ऑफ वन काय असणार आहे, टू असणार आहे, एफ ऑफ टू काय असणार आहे, फोर असणार आहे, एफ ऑफ थ्री काय असणार आहे, सिक्स असणार आहे. हे काय रिअल नंबर आहेत ना, म्हणजे हे काय होतं, तुमचं
real valued function. A function f is said to be real valued function if codomain of f is a set of real numbers that means R. That means R. Algebra of real valued function, this is the easiest part. दोन real valued function ची addition पण real valued असणार आहे. Let f from x to R and g from x to R be any two real valued functions. We have given f and g are real valued function. बघा इथे जो codomain आहे तो काय real number आहे. Okay, real number चा set आहे. Be any two real valued function where x is a subset of R. म्हणजे हा जो x असणार आहे तो कोणाचा सबसेट असणार आहे सेट ऑफ रियल नंबरचा. अँड c बिलॉंग्स टू R, b एनी स्केलर. देन ऍडिशन ऑफ f प्लस g हे पण काय असणार आहे तुमचं फंक्शन असणार आहे. म्हणजे फंक्शन अशाच पद्धतीने डिपेंड करतो ना. फंक्शनची डेफिनेशन आता जस्ट बघितली आहे. f प्लस g फ्रॉम x टू R इज डिफाइन एज f प्लस g ऑफ x इज इक्वल्स टू इथे काय होईल f ऑफ x प्लस g ऑफ x फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू x. सिमिलरली फॉर सबट्रॅक्शन f मायनस g ऑफ x इज इक्वल्स टू f ऑफ x मायनस g ऑफ x. सिमिलरली मल्टिप्लिकेशन बाय स्केलर हा काय असणार आहे स्केलर. स्केलर म्हणजे कोणताही रिअल नंबर असणार आहे म्हणजे 2 ऑफ f ऑफ x या टाईपचं. cf फ्रॉम x टू R इज डिफाइन एज cf ऑफ x इज इक्वल्स टू c ऑफ काय होऊन जाईल f ऑफ x होऊन जाईल फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू x. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन f इंटू g फ्रॉम x टू R इज डिफाइन एज f ऑफ g ऑफ x इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो f ऑफ x इंटू g ऑफ x फॉर एव्हरी x बिलॉंग्स टू x. हियर वी कॅन सेपरेट लाईक दिस. नाऊ फॉर क्वेश्चन f अपॉन g फ्रॉम x टू R इज डिफाइन एज f upon g of x is equals to f of x upon g of x provided that g of x should be non-zero for every x belongs to x. यहाँ g of x non-zero पाहिजे आपल्याला. Now next is types of function. One-one function तर माहितीच आहे f of x1 is equals to f of x2 असेल. This implies x1 is equals to x2. A function f from x to y is said to be one-one if the image of distinct element of A under f are distinct. म्हणजे डिस्टिंक एलिमेंटचे इमेजेस काय असले पाहिजे डिस्टिंक असले पाहिजे. हा एक सेट आहे हा एक सेट आहे याच्यात दोन एलिमेंट प्रेझेंट आहे याच्यात तीन तर हा काय वन वन फंक्शन होते. हे वन वन होईल का नाही होणार कारण की डिस्टिंक समजा इथे टू दिलं इथे थ्री दिलं इथे काय वन असणार आहे म्हणजे एफ ऑफ टू इज इक्वल्स टू एफ ऑफ थ्री. Then 2 does not is equals to 3. इथे काय असणार सॉरी दिस इज नॉट द प्रॉपर एक्झाम्पल. ओके सपोज इफ यू टेक टू सेट 1 2 3 इफ यू टेक हियर 4 5 6 सो दिस इज अ 1 1 फंक्शन इन इझिएस्ट टर्म. ओके that means x1 comma x2 belongs to x. f of x1 is equals to f of x2 implies x1 is equals to x2. In other words we can write x1 comma x2 belongs to x. जर x1 is not equals to x2 असेल तर त्यांच्या इमेजेस पण काय असणार आहे डिस्टिंक असणार आहे. ओके नाव ऑन टू फंक्शन माहितीच आहे. हे फंक्शन f फ्रॉम x टू y इज सेड टू बी ऑन टू ऑर सर्जेक्टिव्ह हे लक्षात असू द्या. ठीक आहे हे एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय इंजेक्टिव्ह. Injective means 1-1, surjective means on 2. This is the important one. Ek MCQ 100% asel is said to be on 2 or surjective if for every y belongs to y. If for every y belongs to y, there exists x belongs to x such that f of x is equals to y. Khupa sope f from x to y asel. Tar for every y belongs to capital Y. There exists x belongs to capital X such that f of x is equals to y. म्हणजे इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इथे काय असले पाहिजे प्री इमेज असली पाहिजे. जर असेल तर ते काय होऊन जाईल ऑन टू फंक्शन अदरवाइज इन टू. व्हॉट इज मेंट बाय बायजेक्टिव्ह फंक्शन. ए फंक्शन f फ्रॉम x टू y इज सेड टू बी बायजेक्टिव्ह इफ इट इज बोथ वन वन अँड ऑन टू. जर वन वन पण असेल अँड ऑन टू पण असेल त्याला काय म्हणतो बायजेक्टिव्ह फंक्शन.
these are the important definition, even function and odd function. A function f from x to y is said to be even function if for each x belongs to x, f of minus x is equals to f of x. हे इम्पॉर्टंट आहे. याला काय म्हणतो आपण इवन फंक्शन. आणि एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर याला काय म्हणतो आपण ऑड फंक्शन. म्हणजे तुम्ही काय करायचं, इवन अँड ऑड फंक्शन चेक करण्यासाठी एक्स या ठिकाणी मायनस एक्स रिप्लेस करायचं आहे. समजा एफ ऑफ एक्स आहे आपल्याकडे, एफ ऑफ एक्स फंक्शन गिवन आहे, एक्स या ठिकाणी काय रिप्लेस करायचं तुम्ही मायनस एक्स. आणि हे जर दोघे इक्वल आले तर त्याला काय म्हणतो आपण इवन फंक्शन. बट समजा तुमच्याकडे एफ ऑफ एक्स आहे, जर तुम्ही एक्स या ठिकाणी मायनस एक्स रिप्लेस केला, जर ते तुम्हाला एफ ऑफ एक्स भेटतंय पण त्याला जर मायनस साईन लावावं लागत असेल तर त्याला काय म्हणतो आपण ऑड फंक्शन. डेफिनेशन लक्षात असू द्या. आयडेंटिटी फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन म्हणजेच काय, एफ ऑफ वन इज इक्वल्स टू वन, एफ ऑफ टू इज इक्वल्स टू टू, एफ ऑफ थ्री इज इक्वल्स टू थ्री, लाईक दिस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स. याला काय म्हणतो आपण आयडेंटिटी फंक्शन. प्रॉपर डेफिनेशन बघा, ए फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू एक्स, ए फंक्शन फ्रॉम एक्स टू एक्स म्हणजे त्या सेटवरनं त्या सेटवरने वरती, इज सेट टू बी अन आयडेंटिटी फंक्शन इफ फॉर इच एक्स बिलॉंग्स टू एक्स, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स. नाव कॉन्स्टंट फंक्शन इथे काय, फक्त जर इथे एक्स असेल तर इथे एक्स येईल, म्हणजे टू असेल तर टू, थ्री असेल तर थ्री, फोर घेतला तर फोर, फाईव्ह घेतला तर फाईव्ह. कॉन्स्टंट फंक्शन मीन्स ए फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय इज सेट टू बी अ कॉन्स्टंट फंक्शन इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी. म्हणजे समजा एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू टू देऊन टाकलं मी, म्हणजे तुम्ही इथे एक्स कोणताही घ्या, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू एक्स अँड सम सी बिलॉंग्स टू वाय, म्हणजे इथला वाय एफ फ्रॉम एक्स टू वाय, दिस इज अवर मॅपिंग अँड वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी. This small x comes from this and this c comes from this y. Then f of x is equals to c. A is called constant function. म्हणजे समजा आपल्याला जर गिव्हन असेल f of x is equals to 2. मग तुम्ही इथे x कोणताही घ्या, म्हणजे f of 1 is equals to 2 भेटणार, f of 2 is equals to 2, f of 100 is equals to काय भेटणार आहे, 2 भेटणार. याला काय म्हणतो आपण constant function. Now note this point to be remember. यांना काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचे, this sum of two even function is even. बघा मग, sum of two even function is even. We know that what is meant by even function, f of x is equals to f of minus x. It is called as even function. So f of minus x is equals to, we have considered two even function, f of minus x is equals to f of x, f of minus y is equals to f of y. Hence f of x and f of y are टू इवन फंक्शन. वी हॅव टू ऍड देम. आपल्याला बघायचं आहे ऍडिशन ऑफ टू इवन फंक्शन इवन आहे की नाही. एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय घेतलं इज इक्वल्स टू एफ ऑफ मायनस एक्स प्लस एफ ऑफ मायनस वाय. इन्स्टेड ऑफ एफ ऑफ एक्स वी कॅन पुट एफ ऑफ मायनस एक्स, इन्स्टेड ऑफ एफ ऑफ वाय वी कॅन पुट एफ ऑफ मायनस वाय. सो वी कॅन राईट लाईक दिस, एफ ऑफ मायनस एक्स प्लस एफ ऑफ मायनस वाय वाय ॲज एफ ऑफ मायनस एक्स मायनस वाय is equals to f of in minus in bracket x plus y. So what we get? So we get like this. So f of x plus y is equals to f of minus x plus y. Make it clear. Manjis ka f of x plus y is equals to f of minus x plus y. So this is an even function. This sum of two odd function is an odd function. This sum of even function and odd function is neither even nor odd. Unless one function is zero, the product of two function is even. The product of two odd function is even. The product of even and odd function is odd. The only function that is both even and odd is f of x is equal to zero. Yes, sir, points lakshat asudya. एक किंवा दोन एमसीक्यू याच्यावरती विचारले जाऊ शकतात. नाव नेक्स्ट इज कॉम्पोजिट फंक्शन. लेट एफ फ्रॉम एक्स टू वाय अँड जी फ्रॉम वाय टू झेड बी टू फंक्शन, देन द कॉम्पोजिशन ऑफ एफ अँड जी डिनोटेड बाय जी ऑफ एफ इज डिफाइंड ॲज द फंक्शन्स जी ऑफ एफ. म्हणजे एफ फ्रॉम एक्स टू वाय इज फंक्शन अँड जी फ्रॉम वाय टू झेड इज अँड अगेन अनदर फंक्शन. देन द कॉम्पोजिशन ऑफ एफ अँड जी
denoted by g of f is defined as the functions is defined as the function g of f from x to z. म्हणजे बघा मॅपिंग कुठून कुठे जाणार आहे x to z आणि लिहिताना कसं लिहायचं g of f कारण की आधी f वरती अप्लाय होणार आहे इथल्या एलिमेंट वरती अप्लाय झाल्यानंतर f of x कुठे जाणार आहे y मध्ये आणि y कुठे इथे प्रेझेंट आहे म्हणून नंतर काय g अप्लाय होणार आहे ओके गिवन बाय g of f of x is equals to g of f of x for every x belongs to x. Now notes are here important. If f and g both are 1-1, then g of f is also 1-1. If f and g are onto, then g of f is also onto. Converse need not be true. Invertible function म्हणजे एखाद्या invertible matrix माहिती आहे ना ज्याचा inverse exist होतो same way. Invertible function. Let f from x to y be a function, then f is invertible if there exists a function g from y to x. म्हणजे इथे काय x to y आहे ना तर g असं function exist झालं पाहिजे y to x such that f of x is equals to y if and only if g of y is equals to x. F of x is equals to y if and only g of y is equals to x. Note बघा एखादं function invertible केव्हा असेल if and only if f is bijective. Bijective means 1-1 आणि on 2. एखादं function 1-1 आणि on 2 असेल तर ते काय असणार आहे invertible. Important MCQ साठी. A function f from x to y is invertible if and only if f is bijective function. If an inverse function exists for a given function f, then it is unique. जर inverse function exists होत असेल म्हणजे या टाइपचं function exists होत असेल तर ते काय असणार आहे unique असणार आहे ओके Let f from x to y and g from y to z be two invertible function. Then g of f from x to z is also an invertible function. म्हणजे f invertible आहे g invertible आहे तर g of f सुद्धा काय असणार आहे invertible function असणार आहे with g of f inverse is equals to f inverse of g inverse. From group theory we know that. Okay. That's all for now. In the next lecture we will discuss the examples based on this chapter. Thank you.